आणि म्हणून हे सरकार असून नसल्यासारखं आहे, भुजगावनं स्वरूप हे सरकार आहे आणि ते प्रतिकात्मकरित्या आज महाविकास आघाडीच्या वतीनं इथं उभं करण्यात आलेलं होतं. पीक खाऊ नये म्हणून पाखरांनी, कावळे असतात, चिमण्या असतात, वेगळे पक्षी असतात. आज या महाराष्ट्रामध्ये दोन भुजगावने आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या स्वरूपामध्ये, कारण हे काही गरजच नाही आहे, फक्त उभे आहेत. कारण भूखंडाचा एनआयटीचा विषय मांडला, या सरकारनं काहीच म्हटलेलं नाही. अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधी पक्षाने आम्ही समोर आणले, या सरकारने काहीच भूमिका मांडली नाही. महापुरुषांच्या अवमानाच्या विषयी महाविकास आघाडीनं सातत्यानं भूमिका मांडली, यांनी याच्यात कोणतीही भूमिका मांडलेली नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, संत्रा उत्पादकांना दिलासा द्यायचा असेल, कोणताही निधी या सरकारने आतापर्यंत विदर्भाला नव्हे तर महाराष्ट्राला उभा करून दिला नाही. आणि म्हणून हे सरकार असून नसल्यासारखं आहे, भुजगावनं स्वरूप हे सरकार आहे आणि ते प्रतिकात्मकरित्या आज महाविकास आघाडीच्या वतीनं इथं उभं करण्यात आलेलं होतं. या टोप्या घातलेल्या आहे, काळी टोपी राज्यपाल घालतात आपले. हे पा, भुजगावनं मी शेतकरी आहे, भुजगावनं शेतात पाखरांना असं वाटावं का इथं कोणीतरी व्यक्ती या पिकाचं राखण करत आहे. परंतु हे ज्याला कळतं एखाद्या पाखरांना की हे नुसतं भुजगावनं आहे, तर त्याच्यासमोर पाखरं येऊन शेतातले कणसावरचं पीक खाऊन जात असतं. तसंच इथं झालेलं आहे, हे आहेत दोघे पण ते भुजगावने स्वरूप आहे. कारण इथले गायरान खाल्ले जात आहेत, इथले भूखंड खाल्ले जातात, इथलं मेगा सिटी प्रोजेक्टमध्ये वेगळ्या प्रकारे प्रकरणं पुढे येत आहेत. आणि म्हणून हे सगळं चालू आहे, हे भुजगावण्यासमोर चालू आहे. आणि म्हणून आम्ही भुजगावने दाखवलेले, भुजगावने अलर्ट करत असतात, पण ज्यांना कळतं की हे भुजगावनं आहे त्यास ते पाखरं घाबरत नसतात. तशाच पद्धतीनं हे दोन भुजगावने असल्यामुळे त्यांचे जे पाखरं आहेत ते घाबरत नाही. धन्यवाद.